मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, आपण थेट तिकडे जाऊयात. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं म्हटलं जातं. खरोखरच हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. आपल्या संस्कृतीत विजयादशमीला खूप महत्त्व आहे. दुष्ट प्रवृत्तीवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे विजयादशमी. वाईट गोष्टींना दूर करून पुढं जाण्याचा हा क्षण आहे. अज्ञानावर ज्ञानानं, शत्रूवर पराक्रमानं, वैर्यावर प्रेमानं विजय मिळवायचा असा हा दिवस आहे. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ करतो. आम्ही देखील विविध क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर नेणं हेच ध्येय ठेवून पुढं निघालो आहोत. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करूया. आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक चांगलं परिवर्तन घडेल असा मला पूर्ण विश्वास आहे. विजयादशमी आणि दसरा सणाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण बघितलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.